गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज का फाइलम है फाइलम मुलुस्का। ठीक है, मुलुस्का या वर्ड से मीनिंग होता है सॉफ्ट। ओके, मीन्स सॉफ्ट बॉडी। जेवड़े का लिविंग ऑर्गेनिजम्स हैं जिनकी बॉडी सॉफ्ट है, ते सर्व ऑर्गेनिजम एनिमल्स इंक्लूड है फाइलम मुलुस्का मध्ये। ठीक है, या सॉफ्ट बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी या एनिमल्स मध्ये शेल प्रजनन असते। जी शेल्स बनलेली असते कैल्शियम कार्बोनेट ने। ठीक है, तसे एक्वाटिक एनिमल्स आहेत, त्याचबरोबर टेरेस्ट्रियल सुद्धा एनिमल्स आहेत। ओके, जसे की ऑक्टोपस एक्वाटिक एनिमल्स आहे, स्नेल्स जे आपल्याला वॉटर आणि लँडवर सुद्धा पाहायला मिळतात। ठीक है, सो इट इज एक्वाटिक एंड टेरेस्ट्रियल एनिमल्स। ओके, इट इज अ सेकंड लार्जेस्ट फाइलम इन एनिमल किंगडम। एनिमल किंगडम मध्ये सेकंड नंबरला जो लार्जेस्ट फाइलम आहे तो मुलुस्का आहे। ठीक है, पहला नंबर जो येतो तो फाइलम आर्थ्रोपोडाचा आहे। ठीक है, आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट फाइलम इन द एनिमल किंगडम। सेकंड नंबर जो आहे तो फाइलम मुलुस्का। ठीक है, त्याच्यानंतर इंडिजिनस एनिमल्स। ओके, जे ह्यूमन बीइंग्स सोडल्यानंतर सर्वात इंडिजिनस जे एनिमल्स आहेत इनवर्टिबेटमध्ये, तेच ॲनिमल याच फाइलममध्ये येतात। फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस, स्क्वॅड, एटसेप्रा। ओके, फंडामेंटल फीचर म्हणाल तर इट इज अ ट्रायकोब्लास्टिक्स, म्हणजे तीन जर्म लेयर्स प्रेझेंट्स आहेत, एक्टोडर्म्स, एंडोडर्म्स आणि मेसोडर्म्स। ओके, त्याच्यानंतर बायोलॅटरल सिमेट्रिकल। ओके, बॉडी कैन बी डिवाइडेड इनटू टू इक्वल पार्ट आणि इट इज अ सिलोमेट। ओके, म्हणजे बॉडी मध्ये कॅविटी प्रेझेंट्स आहेत इन बिटवीन द बॉडी वॉल्स एंड गट्स। ओके, आणि अशा प्रकारच्या कॅविटीला आपण सिजो सिलोमेट्स म्हणतो। ओके, सिजो सिलोमेट, सिलोमेट द आईस ज्यामध्ये तो सिजो सिलोमेट आहे, म्हणजे बॉडी कॅविटी मेसोडर्ममध्ये फॉर्म झालेली आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इट इज अ अनसेगमेंटेड बॉडी, अनसेगमेंटेड आहे, सेगमेंटेड नाही आहे। ठीक आहे, बॉडीला आपण डिवाइडेड करू शकतो तीन पार्टमध्ये, हेड, विसरल मास आणि फूट। ओके, फूट हे लोकोमेंटरी ऑर्गन्स आहे, हेड रिजनमध्ये डेव्हलप झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ब्रेनसुद्धा प्रेझेन्स आहे। ठीक आहे, आणि रिमेनिंग बॉडी जी आहे त्याला आपण विसरल मास म्हणतो। ओके, या विसरल मासला प्रोटेक्ट करण्यासाठी, कवर करण्यासाठी इथे मेंटल तयार केले जाते। ठीक आहे, जे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं, अदरवाइज स्केलेटन याच्यामध्ये ॲब्सेंट आहेत, स्पाइक्स स्केलेटन ॲब्सेंट आहेत। ठीक आहे, दे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, एक्सक्रेशन इज थ्रू द मेटानेफ्रिडिया, ज्याला ऑर्गन ऑफ बोन्जस सुद्धा म्हणतात, इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, ऑर्गन ऑफ बोन्जसच्या थ्रू जे काही एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स आहेत ते बॉडीच्या बाहेर एक्सक्रीमेट केले जातात। ओके, ज्याला आपण मेटानेफ्रिडिया म्हणू शकतो। ठीक आहे, रेस्पिरेशन थ्रू द गिल्स। ओके, ॲक्वॅटिक ॲनिमल जर असेल तर रेस्पिरेशन गिल्सच्या थ्रू होतं किंवा स्टेनिडियाच्या थ्रू होत असते। ठीक आहे, आणि जर टेरेस्ट्रियल असेल तर रेस्पिरेशन हे पॉल्मरी सॅक्सच्या थ्रू होत असते। ठीक आहे, तर हे दोन्ही रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत। त्याच्यानंतर या बॉडी या ॲनिमलच्या बकल कॅव्हिटीमध्ये, ठीक आहे, बकल कॅव्हिटी म्हणजे माउथ कॅव्हिटीमध्ये एक स्पेशल टाईपचे टीथ प्रेझेंट असतात, जे ज्यांना फिडिंग करण्यासाठी मदत करतात। सो बकल कॅव्हिटी कंटेन अ फाईन लाईक रास्पिंग ऑर्गन, म्हणजे टीथ जे एक प्रकारे करवतीच्या धारेसारखे असतात, जे रास्पिंग करण्यासाठी मदत करतात, प्रेझेंट इन द बकल कॅव्हिटी इज कॉल्ड द रॅडुला। ओके, पर्टिक्युलर द स्नेलमध्ये। ठीक आहे, लोकोमेंटरी ऑर्गन्स आहे फूट, फूटच्या हेल्पने ते लोकोमेशन करतात। ओके, आणि इट इज अ डायशियस ॲनिमल्स, म्हणजे दे हॅव द युनिसेक्सुअल ऑर्गनिझम, म्हणजे दोन्ही सेक्स सेपरेट असतात, एक मेल असेल दुसरा फिमेल असू शकतो। ठीक आहे, डायशियस म्हणजे युनिसेक्सुअल ऑर्गनिझम। त्याच्यानंतर डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट सुद्धा आहे। ओके, डायरेक्ट म्हणजे याच्यामध्ये लार्वल स्टेज नसणार आहे। ठीक आहे, आणि जेव्हा लार्वल स्टेज असेल तेव्हा त्याला आपण म्हणू इनडायरेक्ट डेव्हलपमेंट। ओके, एक्झाम्पल्स आहे पाहिला, ज्याला कॉमनली कॉल्ड ॲज द ॲपल स्नेल, जो आपण ड्रॉ केलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर ऑक्टोपस,
ज्याला डेविल फिश म्हणतात, आपण सुद्धा ड्रॉ केलेला आहे, मोरोजी ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेपिया, ज्याला कॅटल फिश म्हणतात, ओके, कटल्स फिश म्हणतात, ओके. सो दिस इज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द मोलुस्कास, ओके. नेक्स्ट फायलम आहे फायलम इकॅनोडर्मेटा. स्टुडंट्स, नेक्स्ट फायलम आहे फायलम इकॅनोडर्मेटा, ओके. तर इकॅनोडर्मेटा, तर दोन वर्ड्स आहेत इकॅनो आणि सेकंड वर्ड आहे डर्मेटा. तर डर्मेटाचा मिनिंग होतो आहे स्किन, ओके, आणि इकॅनोचा अर्थ होतो आहे स्पाईन, ओके. म्हणजे ज्या ॲनिमलच्या बॉडीवरती, ज्याच्या स्किनवरती स्पाईन्स आहेत, म्हणजे काटे आहेत, असे सर्व ॲनिमल्स या फायलममध्ये इन्क्लूड केलेले आहेत, ओके. तर इकॅनोडर्मेटा म्हणजे स्पाईनी स्किन ॲनिमल्स, ओके. तर हे सर्व ॲनिमल्स पर्टिक्युली मराईन्स आहेत, म्हणजे सी वॉटरमध्येच राहतात. सो इट इज अ एक्सक्लुजली मराईन ॲनिमल्स, ओके. सेकंड थिंग इज दॅट की त्यांना माऊथ आणि ॲनस दोन्ही प्रेझेंट असतात, ठीक आहे. जसं माऊथ जे आहे ते व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असते. जर तुम्ही या ॲनिमलच्या डायग्राममध्ये बघितलं तर याची माऊथ जी आहे ती व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असते आणि त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे डॉर्सल साईडला ॲनस प्रेझेंट असते, ठीक आहे. सो प्रेझेन्स ऑफ माऊथ अँड ॲनस, ओके. म्हणजे आपण म्हणू शकतो की इट इज हॅज द कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, ओके. याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट आहे, बट ॲबसेन्स ऑफ एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम मात्र याच्यामध्ये ॲबसेन्ट आहे, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स, फंडामेंटल फीचर्स, ऑर्गन सिस्टीम ऑफ लेवर बॉडी ऑर्गनायझेशन्स, ओके. ऑर्गन सिस्टीम प्रेझेन्स आहे. पर्टिक्युलर इट इज अ रॅडियल सिमेट्री, पण जेव्हा लार्वल स्टेज येते त्याच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्रीसुद्धा पाहायला मिळते, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रायप्लास्टिक्स, म्हणजे तीन जर्म लेयर्स प्रेझेंट असतात, एक्टो, एंडो आणि मेझोडर्म्स. बॉडी अनसेगमेंटेड आहे, बॉडी सेगमेंटमध्ये डिवाइडेड नाही आहे, ठीक आहे. हे सर्व फंडामेंटल फीचर्स आहेत, जे इम्पॉर्टन्स आहे. अँड इट इज अ सिलोमेट ॲनिमल्स. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक आहे सिझोसिलोम आणि दुसरा आहे इंट्रोसिलोम, ओके. तर इट इज अ इंट्रोसिलोम्स ॲनिमल्स, ओके. लास्ट जो फायलम बघितला होता मोलुस्का, ते सर्व सॉफ्ट ॲनिमल्स होते. हे सुद्धा सॉफ्ट ॲनिमल्सच आहेत, फक्त यांच्या बॉडीवरती स्पाईन्स प्रेझेंट आहे, ओके. तसं बघितलं एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन याच्यामध्ये ॲबसेंट आहे, पण काही स्पेसिसमध्ये याच्यामध्ये एंडोस्केलेटनसुद्धा प्रेझेन्स आहे. आणि हा एंडोस्केलेटन बनलेला आहे ऑसिकल्सनी, ठीक आहे. इज मेड अप ऑफ द ऑसिकल्स, जनरली इट्स ॲबसेंट, बट इन सम स्पेसिस दे आर द एंडोस्केलेटन्स आर प्रेझेंट विच कन्सिस्ट ऑफ ऑसिकल्स, ओके. काही जनरल फीचर्स सांगले तर इट हॅज द प्रेझेन्स ऑफ वॉटर वास्क्युलर सिस्टीम. ॲनिमल्समध्ये वॉटर वास्क्युलर सिस्टीम प्रेझेंट असतं, ठीक आहे. म्हणजे त्याला जी फीडिंग करायची असते त्यासाठी तो वॉटर माऊथमधून इंटर घेतो, त्याला फिल्टर करतो आणि त्याच्यातून मिळणारं जे काही फूड आहे तो कॅप्चर करतो आणि बाकीचा वॉटर पुन्हा तो ॲनस थ्रू लिबरेट करतो, ठीक आहे. तर प्रेझेन्स ऑफ वॉटर वास्क्युलर सिस्टीम, आपण सो विथ द हेल्प ऑफ लोको वॉटर वास्क्युलर सिस्टीम हे ॲनिमल्स लोकोमोशन करतात, कॅप्चर द फूड, ट्रान्सपोर्ट द फूड आणि रेस्पिरेशनसुद्धा या वॉटर वास्क्युलर सिस्टीममधून होत राहते, ठीक आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेक्सेस आर सेपरेटेड, रिप्रोडक्शन इज सेक्सुअल, ओके. पर्टिक्युलर सेक्सुअली रिप्रोडक्शन होत असते. फर्टिलायझेशन इज युजली एक्सटर्नल, बहुतेक स्पेसीमध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे कारण की ॲनिमल मराईन आहे, ठीक आहे. वॉटर ॲक्वॅटिक ॲनिमल्स असल्यामुळे फर्टिलायझेशन एक्सटर्नलचे चान्सेस जास्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट इन इनडायरेक्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये लार्वा स्टेज येते, ठीक आहे. आणि जो काही लार्वा आहे तो फ्री स्विमिंग लार्वा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर याचे काही एक्झाम्पल्स बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे ॲस्टेरिसिस, याचं कॉमन नेम आहे स्टारफिश, इकॅनियस, सी अर्चिन, ओपिरा, ब्रिटल स्टार आणि कुकुमरिया मीन्स सी कुकुंबर, ओके. तर हे झाले याचे एक्झाम्पल. दिस इज द फायलम इकॅनोडर्मेटा. नेक्स्ट फायलम आहे फायलम हेमिकॉर्डेटा, ठीक आहे. याचं मीनिंग होतं आहे हेमी मीन्स हाफ, कॉर्डेटा मीन्स कॉर्डेट्स, ओके. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहेत ते हाफ कॉर्डेट्स आहेत आणि हाफ नॉन कॉर्डेट्स आहेत, ठीक आहे. म्हणजे या फाईलमध्ये आपल्याला दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळणार आहेत, नॉन कॉर्डेटची कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा याच्यामध्ये असणार आहेत आणि कॉर्डेटचीसुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये प्रेझेन्स असणार आहे, ठीक आहे.
तर त्याच्यामुळे याला म्हणलेलं आपण कनेक्टिंग लिंक्स बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. ओके, त्याच्या अगोदरचे जे 9 फायलम होते ते नॉन कॉर्डेट्स होते, आता याचा पुढचा जो फायलम असेल तो कॉर्डेट असणार आहे. त्यांची दोघांची कॅरेस्ट्रिक्स याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळे याला म्हणलेलं आहे कनेक्टिंग लिंक्स बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ओके, सिम्पल फ्युचर जर सांगायचं झालं तर इट इज अ बॉडी इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, प्रोबॅसिस, कॉलर अँड ट्रंक्स. डायग्राममध्ये आपण बघू शकतो, ठीक आहे, हे आहे प्रोबॅसिस, कॉलर आणि ट्रंक्स. ओके, या प्रोबॅसिसमध्ये एक ग्लँड प्रेझेन्स आहे जी ॲज अ वर्क करते आहे एक्सक्रेटरी ऑर्गन म्हणून, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोबॅसिस ग्लँड. ओके, देन सिलोम इज प्रेझेंट, बॉडी कॅव्हिटी प्रेझेन्स आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईपची आहे. कॉर्डेटचे कॅरेस्टिक्स म्हणा असाल तर फॅरेंजियल गिल स्लाइड प्रेझेन्स आहे. ओके, म्हणजे फॅरेंजियल म्हणजे फॅरनेक्समध्ये, म्हणजे नेक रिजनमध्ये गिलची ओपनिंग असते ज्याला गिल स्लाइड्स म्हणतात, ती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. इट इज अ कॅरेस्टिक्स ऑफ द कॉर्डेट्स, पर्टिक्युलर फिशेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून कॉर्डेट्स कॅरेस्टिक्स आहे. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, सेक्सेस आर सेपरेटेड. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल कारण की ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहे. रेस्पिरेशन ऑगर थ्रू द गिल्स. ओके, रेस्पिरेशन गिल्स थ्रू करत असतो. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट आहे, म्हणजे लार्वा स्टेज आहे आणि लार्वा आहे टॉर्न एरिया. ओके, एज अ एक्झाम्पल आहे बॅलनोग्लॉसस मीन्स टंग वॉर्म्स, याचे डायग्राम आपण इथे काढलेले आहे. ठीक आहे, तर हा फायलम होता फायलम हेमिकॉर्डेटा. नेक्स्ट फायलम बघूया आपण फायलम कॉर्डेटा.